नमस्कार मी प्रशांत सागवेकर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये तुम्हाला सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत आज आपण चर्चा करणार आहोत जॉब मिळवण्यासाठी उत्तम संधी आणि जॉब महामार्गदर्शन आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत आर डीज इन्स्टिट्यूट ऑफ अकाऊंट्स अँड टॅक्सेसनचे संस्थापक आणि संचालक सी ए राजेंद्र डांगी आपण सरांचं स्वागत करूया सर कार्यक्रमात मनापासून स्वागत थँक्यू सर कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे मात्र आपण त्या दिसरांची थोडक्यात ओळख करून घेऊया आज भारतात कुठलंही एज्युकेशन घ्या जॉब मिळणं खूप अवघड झालं आहे आणि त्यात जागतिक स्तरावर आलेल्या मंदीमुळं आणि कोरोनाच्या या संकटामुळं बेरोजगारी प्रचंड वाढली आहे एम पी एस सी यू पी एस सी पासून ते इंजिनिअरिंगपर्यंत आणि ग्रॅज्युएशनपासून ते एम बी एपर्यंत लाखो तरुण जॉबच्या प्रतीक्षेमध्ये आहेत परंतु अशा परिस्थितीमध्ये एक एज्युकेशन संस्था पुणे येथे कार्यरत आहे जी किंबहुना एकमेव अशी संस्था आहे जिने प्रत्येक विद्यार्थ्याला जॉब दिलेत आणि ते काम अविरतपणे सुरू आहे आर्थिक मंदीतही आर हजारो विद्यार्थ्यांना इथं खूप सुंदर असं मार्गदर्शन मिळतंय आणि त्यांच्या सात महिने आणि एक वर्षाच्या प्रोफेशनल कोर्सेसमध्ये युवकांना आधुनिक आणि काळाच्या गरजेप्रमाणे स्किल्स मिळत असल्यामुळं आर डीजचे हजारो विद्यार्थी आज विविध मल्टीनॅशनल कंपनीजमध्ये एस एम ईमध्ये जॉब करत आहेत आणि काही विद्यार्थी हे अकाऊंट्स आणि टॅक्सेशन या क्षेत्रात यशस्वीरित्या व्यवसाय देखील करत आहेत आणि संस्थेला एवढा आत्मविश्वास आहे की हा कोर्स केल्यावर जॉब हा नक्कीच मिळणार आहे आणि जर नाही मिळाला तर विद्यार्थ्यांची फीज ही परत केली जाईल असं एक मोठं चॅलेंज आर डीजनं स्वीकारलेलं आहे तसंच कॉमर्स सायन्स फ्रेशर ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांना देखील लाखोंची सादरी मिळते आहे आणि जवळजवळ सगळेच विद्यार्थी दोन ते तीन वर्षात सहा ते सात लाखांपर्यंत पोचलेत आणि भरपूर नामांकित कंपन्या आर डीच्या विद्यार्थ्यांना अर्ली रिक्रूट करत आहेत खरं तर हे खूप मोठं यश या ठिकाणी आपल्याला मिळावं लागेल आणि म्हणूनच आज राजेंद्र डांगी सर आपल्याला या सगळ्या संदर्भात काय मार्गदर्शन करतायत आणि कशा पद्धतीच्या या जॉब वॅकेन्सीज आहेत किंवा ज्या संधी आहेत त्या कशा पद्धतीनं आपल्याला घेता येतील याबाबत आपण त्यांचं मार्गदर्शन घेणार आहोत सर पुन्हा एकदा कार्यक्रमामध्ये स्वागत सगळ्यात पहिल्यांदा प्रश्न की ही जी मंदी आपण म्हणतोय ही मंदी का आली आहे आणि याचा जो इफेक्ट आहे हा इफेक्ट कोणकोणत्या क्षेत्रावरती झालेला आहे काय सांगता येईल हो मंदी तर आलेली आहे भारतात मंदी आली त्याचे दोन प्रमुख कारणं आहेत एक आहे आंतरराष्ट्रीय कारण ज्यावर आपलं काही नियंत्रण नसतं जसं की चीन आणि अमेरिकेतील व्यापार युद्ध कोविडचं संकट आहे आणि दुसरं भारताचीही काही धोरणं गुंतवणूक होत नाही आहे डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयाचा घसरलेला भाव तर अशी दोन कारणं आहेत आणि याचा सगळ्यात मोठा इफेक्ट जो आहे तो रोजगारावरती होतो जॉबवरती होतो मंदीचा इफेक्ट हा जॉबवरती होतो रोजगारावरती होतो सर अशी कोणती क्षेत्रं आपल्याला सांगता येतात ज्याच्यात या मंदीच्या काळातसुद्धा जॉब भरपूर प्रमाणात अवेलेबल आहेत कारण बऱ्याच वेळा ते विद्यार्थ्यांना माहिती नसते हो काही क्षेत्र आहेत ना, ना ओ, का असे काही क्षेत्र आहेत की जिथे कॉर्पोरेटमध्ये इंडस्ट्रीमध्ये असंख्य जॉब्स आहेत आत्ताही आणि पुढच्या काळातही प्रचंड प्रमाणामध्ये असणार आहे आणि ते क्षेत्र आहे कॉमर्समधलं अकाउंट्स टॅक्सेशन आणि फिनान्सचं क्षेत्र हे क्षेत्र असे क्षेत्र आहेत की अगदी मंदी आली काय किंवा बिझनेस बंद पडायला आला काय प्रत्येक ऑर्गनायझेशनला अकाउंट्स टॅक्सेशन या क्षेत्रातली कामे करावीच लागतात कारण गव्हर्मेंटची तशी बंधनं आहेत नक्की सर आता तुम्ही गव्हर्नमेंटच्या बंधनांबद्दल बोलताय की गव्हर्मेंटची अशी कोणती बंधनं आहेत कारण त्याचा फायदा जसं मंदीमध्ये आहे या अकाउंट्समधल्या लोकांना किंवा टॅक्सेशनमधल्या लोकांना या सगळ्या गोष्टींचा फायदा होतो त्यांच्यावरती मंदीचा परिणाम होत नाही हो आता लोकांना स्वतःचा बिझनेस ऑनलाईन दाखवणं प्रॉपर गव्हर्नमेंटकडे दाखवणं हे सगळं बंधनकारक आहे फॉर एक्झाम्पल आता इन्कम टॅक्स आणि जी एस टीचे कॅल्क्युलेशन्स करून ते पैसे गव्हर्नमेंटला देणं त्याची माहिती सरकारला देणं हे सगळं बंधनकारक आहे डी एस जर ॲप्लिकेबल असेल तर तो कट करून सरकारला देणं त्याचे रिटर्न्स फाईल करणं पी टीचे पण पैसे गव्हर्मेंटला देणं पी एफ आहे ई एस आय सी आहे आर ओ सीची कामं आहेत इयर एंडला सगळा हिशोब फायनल करून ते सरकारला दाखवणं कंपल्सरी आहे बलही प्रॉफिट असो की नसो ऑनलाईन बँकिंग करणं आणि प्लस वेगवेगळ्या बिझनेसचे लॉज जसं की शॉप ॲक्ट आहेत पार्टनरशिप फर्म ॲक्ट आहेत या सगळ्या नियमांचं पालन करणं हे सगळं गव्हर्नमेंटने बंधनकारक केलेलं आहे मंदी असो की नसो ही कामे करावीच लागतात आणि ही कामे नेमकी अकाउंट्स व टॅक्सेशन या क्षेत्रातल्या लोकांची असल्यामुळे दरवर्षी लाखो लोकांची मागणी असते या क्षेत्रातल्या लोकांची सो खूप संधींचं असं हे क्षेत्र आहे अकाउंट्स आणि टॅक्सिशनचं क्षेत्र खूप संधींचं क्षेत्र आहे सर तुम्ही जसं म्हणताय तसं खूप संधी आहेत खूप प्रमाणात जॉब्स आहेत पण तरी सुद्धा दुसरीकडे जर आपण बघितलं ला, तर लाखो तरुण आज बेरोजगार आहेत मग त्याच्या पाठीमागचं कारण हो ना बेरोजगारी आहे हे मात्र आहे संधी असूनही बेरोजगारी आहे याचं एकच कारण आहे की मुलांचे निर्णय चुकता आहेत एकतर जिथे संधी कमी आहेत असे क्षेत्र मुलं आहेत फॉर एक्झाम्पल एम पी एस सी आणि यूपीएससी आता एमपीएससी आणि यूपीएससी मध्ये पाच पाच हजार जागांसाठी दहा दहा लाख लोक ॲप्लिकेशन करतात त्यातल्या फक्त पाच हजार लोकांनाच जॉब मिळतो म्हणजे नऊ लाख पंच्याण्णव हजार मुलं जी आहेत ती बेरोजगार राहतात मग ही मुलं पुन्हा तयारी करतात पण संधी कमी असल्यामुळे यांना परत निराशा येते आणि मग वय वाढतं डिप्रेशन वाढतं मग बेरोजगारी वाढते बरं मी तर म्हणतो फरगेट एम पी एस सी आणि यू पी एस सी ज्यांनी बी कॉम आणि एम एम कॉम केलेलं आहे एम बी केलेलं आहेत त्यांनाही कुठे आहेत जॉब्स इंडियन गव्हर्नमेंटच्या एका रिपोर्टनुसार एम कॉम आणि एम बी ए झालेल्या मुलांमध्ये फक्त तेरा ते पंधरा टक्के मुलांनाच जॉब मिळतो आहे म्हणजे पंच्याऐंशी टक्के मुलांना जॉब नाही आहे सो so, निर्णय चुकल्यामुळेच बेरोजगारी वाढलेली आहे असं माझं म्हणणं याच्यावरती मग उपाय काय कारण जसं आपण प्रॉब्लेम सांगतोय समस्या सांगतो आहे तर त्याच्यावरचं सोल्युशन पण सांगितलं हो म्हणजे उपाय काय आता सोल्युशन हाच आहे की एक मध्ये छोटासा सर्वे केला होता आम्ही आणि त्या सर्वेमध्ये आम्हाला असं जाणवलं की पुण्यासारख्या वाढत्या शहरामध्ये आठ ते दहा हजार अकाउंटंटची नीड आहे आणि हाच जर आकडा पूर्ण महाराष्ट्राशी जर जोडला आपण तर लाखो अकाउंटंटची गरज आहे आणि एकीकडे असं लक्षात आलं की बी बी ए बी कॉम आणि एम कॉम आणि एम बी ए झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये अनएम्प्लॉयमेंट भयंकर आहे आणि याचं एकच कारण आहे की या मुलांकडे केवळ पुस्तकी ज्ञान आहे ते पण प्रॉपर नाही आहे आजच्या मॉडर्न युगामध्ये जर सक्सेस हवं असेल चांगला जॉब हवा असेल तर शिक्षण हे आधुनिक पद्धतीचंच हवं काळाच्या गरजेनुसारच शिक्षण हवं सो so, हा उपाय आहे काळाच्या गरजेप्रमाणे तुम्ही शिक्षण घ्या हा उपाय आहे पण सर मग असं कोणतं शिक्षण कारण काळाच्या गरजेनुसार शिक्षण घ्या असं आपण म्हणतोय पण आत्ता जे काही एज्युकेशन आहे अवेलेबल भारतामध्ये असेल म्हणा किंवा महाराष्ट्रामध्ये असेल म्हणा तर त्याच्यामध्ये कसं चॉईस करायचं आहे पालकांनी विद्यार्थ्यांनी की हे काळानुसार असलेलं शिक्षण शिक्षण असं हवं की जे फक्त डिग्री नाही तर स्किल्स देतं आता कुठले स्किल्स हवेत अहो साधा ड्रायवर घ्यायचा आहे कारसाठी तरी आपण स्किल बघून घेतो डिग्री बघून घेत नाही आपण त्याला तर स्किल्स हे चार प्रकारचे असतात प्रत्येकामध्ये हे चार स्किल्स असायलाच पाहिजे यातलं एक जरी मिसिंग असेल तर जॉब मिळणार नाही आहे आणि समजा तरी जॉब मिळाला सपोज पण उच्च पदावरती तुम्हाला पोचता येणार नाही तर चार स्किल्स कोणते तर पहिलं स्किल्स जे आहे ते आहे नॉलेज तुमच्याकडे आज नॉलेज पाहिजे तुम्हाला जर मी इंटरव्ह्यूला पाठवलं तर नॉलेज पाहिजे ना काय बोलणार तुम्ही तिकडे जाऊन तर तुम्हाला आज अकाउंट्स टॅक्सेशन आणि फिनान्स या क्षेत्रातलं डिटेलमध्ये नॉलेज पाहिजे उद्या जर इंटरव्ह्यूला तुम्ही गेलं आणि विचारलं सांगा जी एस टीबद्दल काय टीडीएस काय बी आर एस काय पी टी काय पी एफ कोणाला ॲप्लिकेबल आहे आणि फिरून फिरून जरी प्रश्न विचारला तरी तुम्ही कन्फ्यूज होता कामा नये इतकं डेप्थमध्ये नॉलेज हवं दुसरं आहे प्रॅक्टिकल स्किल्स त्या ॲक्च्युअल त्या ॲक्च्युअल नॉलेजचं त्या नॉलेजचं ॲक्च्युअल लाईफमध्ये कसं यूज करायचं असतं त्याला प्रॅक्टिकल स्किल्स म्हणतात ॲक्च्युअल लाईफमध्ये इंडस्ट्रीमध्ये ते काम कसं चालतं नॉलेज हवं आहे पण ते काम चालतं कसं ॲक्च्युअल लाईफमध्ये हां हे पण यायला हवं सो गरज प्रॅक्टिकल शिक्षणाची पण आहे तिसरं आहे सॉफ्ट स्किल सॉफ्ट स्किल आजचं जग जे आहे ते प्रेझेंटेशनचं जग आहे तुम्हाला जर जॉब हवा असेल आणि पुढे उच्च पदावरती पण जर तुम्हाला पोचायचं असेल तर नॉलेज आणि प्रॅक्टिकल स्किल्सबरोबर तुमच्यामध्ये आत्मविश्वास कम्युनिकेशन स्किल्स आणि आणि लिडरशिप स्किल्स असायलाच पाहिजे आणि चौथं आहे चौथं स्किल्स जे आहे ते आहे टेक्नॉलॉजीचं स्किल पारंपरिक अकाऊंटिंग करायचे दिवस गेले आधी घेतलं पेन आणि अकाऊंटिंग करायचो आपण पण आता हल्ली अकाउंटिंग जे आहे ते वेगवेगळ्या सॉफ्टवेअरमधनंच होतं आहे त्यासाठी तुम्हाला टॅली त्याच्याही पुढे जाऊन एस ए पी ॲडव्हान्स एक्सेल यायलाच पाहिजे गव्हर्नमेंटच्या वेबसाईटच्या थ्रू रिटर्न कसे फाईल करायचे असतात हे तुम्हाला कळायला पाहिजे हे बघा कोणतीही कंपनी चॅरिटी करायला बसली नाही आहे जर ती कंपनी तुम्हाला जॉब देते आणि लाखोंचे पगार देते वर्षाकाठी तर ती कंपनी तुमच्याकडे हे चार स्किल्स एक्सपेक्ट करते नॉलेज प्रॅक्टिकल स्किल्स सॉफ्ट स्किल्स आणि टेक्नॉलॉजीचं स्किल आणि मला सांगायला खूप आनंद वाटतोय की आर डीज इन्स्टिट्यूट ऑफ अकाउंट्स अँड टॅक्सेशन या शिक्षण संस्थेमध्ये पॅम हा एक कोर्स आहे आणि पॅम या कोर्समध्ये या चारही स्किल्सचं ट्रेनिंग दिलं जातं पॅम बद्दल तुम्ही आता म्हणलं की हा आर डीजचा कोर्स आहे या पॅम बद्दल काय सांगता हा कोर्स काय आहे आणि त्याचा फायदा विद्यार्थ्यांना कसा होईल पॅम म्हणजे प्रोफेशनल अकाउंट मॅनेजर कमी वेळेमध्ये कमी खर्चांमध्ये पण फ्युचरस्टिक म्हणजे फ्युचरमध्ये भरपूर स्कोप देणारा हा कोर्स आहे पुन्हा एकदा ऐका पॅम म्हणजे प्रोफेशनल अकाउंट्स मॅनेजर अकाउंट्स टॅक्सेशन आणि फिनान्स या क्षेत्रातला हा कोर्स आहे आता बरेचसे विद्यार्थी माझ्याकडे येतात आणि म्हणतात की सर आम्ही एमकॉम झालो आहे आम्ही एम बी ए झालेलो आहोत आणि एम बी एसाठी आम्ही दोन दोन वर्षांचा वेळ दिला पण आम्हाला जॉब मिळत नाही तुम्ही फक्त सात महिन्यांमध्ये कसं काय जॉब देत आहे मी ह्यांना एकच सांगतो की आमचा जो कोर्स आहे ना हां याच्या ह्याचं वैशिष्ट्य जे आहेत ते दोन वैशिष्ट्य आहेत एक आहे सिलेबस पॅम कोर्सचा जो सिलेबस आहे तो वेगवेगळे इंडस्ट्रियलिस्ट वेगवेगळे वे चार्टर्ड अकाउंटंटने एकत्र येऊन संपूर्णतः कॉर्पोरेट रिक्वायरमेंटप्रमाणे डिझाईन केलेला आहे सो सिलेबस हा कॉर्पोरेट रिक्वायरमेंटप्रमाणे आहे आणि प्लस सिलेबस तर खूप छान झालाच आहे सा कॉर्पोरेट रिक्वायरमेंटप्रमाणे आणि शिकवणारे जे फॅकल्टीज आहेत ते प्रॅक्टिसिंग सी आहेत आता सी एस जर शिकवत असल्यामुळे त्यांना अपडेटेड नॉलेज असल्यामुळे ते विषय अगदी साध्या आणि सोप्या भाषेमध्ये शिकवतात त्यामुळे मुलांना फार पटकन कळतं हे बघा तुम्ही पण फक्त सात महिन्यात होणारा पॅम कोर्स हा करिअर म्हणून जर निवडला तर खूप लवकर तुमचं चांगलं इन्कम सुरू होईल आणि पुढे तुमची ग्रोथ पण खूप छान होणार आहे लाईफमध्ये ग्रोथ फार महत्त्वाची आहे हे बघा पॅम कोर्सचे दोन फायदे आहेत सर पहिला आहे जॉब आता एकदा ही मुलं तयार झाली की यांना मोठमोठ्या आणि नामांकित कंपन्यांमध्ये जॉब लावून देण्याची संपूर्णत जबाबदारी आमची सो शंभर टक्के जॉब गॅरंटी आहे जॉबची बिलकुल काळजी करायची नाही आहे कारण आमची प्लेसमेंट टीम खूप स्ट्रॉंग आहे आमच्या शेकडो कंपन्यांबरोबर कॉन्टॅक्ट्स आहेत फॉर एक्झाम्पल एल एन टी आहे इन्फोसिस आहे सॉफ्टसेल आहे कॉइन्सेप्ट आहेत आणि तरी सपोज जर जॉब नाही मिळाला तर पूर्ण फीज ही रिफंडेबल आहे आणि हे मी तुम्हाला स्टॅम्प पेपरवर पण लिहून द्यायला तयार आहे पण अशी वेळ येणार नाही हे मी तुम्हाला खात्रीने सांगतो कारण आत्ताही माझ्याकडे शेकडो नवे जॉब्स अवेलेबल आहेत सो मी प्रत्येक विद्यार्थ्यांना सांगेल की मनातून मंदीची मरगळ काढा आणि हां कोविडचं पण तुम्ही मरगळ काढा स्वतःमध्ये स्किल्स निर्माण करा आणि अगदी हक्काने आर डीजमध्ये या तर पहिलं जो फायदा आहे तो आहे जॉब आणि दुसरा जो फायदा आहे तो आहे की भरपूर मुलांचं असं स्वप्न असतं की सर आम्हाला कोणाच्या हाताखालीच काम नाही करायचं आम्हाला स्वतःचं ऑफिस टाकायचं आहे तर हे पण स्वप्न मुलांचं पॅम कोर्स पूर्ण करतं आहे पॅम कोर्स पूर्ण झाल्यानंतर मुलं अकाउंट्स व टॅक्सेशन हां या क्षेत्रामध्ये स्वतःची प्रॅक्टिस पण चालू करू शकतात आणि हे सगळं शक्य होतं आहे हां प्रॅक्टिकल स्किल्समुळे त्या चार स्किल्समुळे जे कोर्समध्ये आहेत तर कोर्सचे असे दोन फायदे आहेत जॉब आणि स्वतःचं ऑफिस खूप छान असं मार्गदर्शन आत्ताच्या या मंदीच्या काळामध्ये असेल किंवा विद्यार्थ्यांना जॉब मिळण्याच्या दृष्टिकोनातून असेल काळानुसार <coughs> शिक्षण घेण्याची कशी आवश्यकता आहे याच्या संदर्भात सर आपल्याला मार्गदर्शन करतायत अजूनही खूप सारे प्रश्न आहेत आर डीजला आपल्याला भेट द्यायची असेल मार्गदर्शन हवं असेल आणि जर तुम्हाला ॲडमिशन्स घ्यायचे असतील तर आता टी व्ही स्क्रीनवरती आर नंबर सुरू आहेत यावरती तुम्ही कधीही संपर्क करू शकता खूप सारे प्रश्न आहेत मनामध्ये पण तुर्ताच वेळ होते एका छोट्याशा विश्रांतीची कुठेही जाऊ नका पाहत राहा महाराष्ट्र कॉलिंग महाराष्ट्र कॉलिंगमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत जॉब मिळवण्याची उत्तम संधी आणि जॉब महामार्गदर्शन या विषयावरती आपण चर्चा करतोय आणि सी ए राजेंद्र डांगी सर आपल्याला मार्गदर्शन करतायत सर आता तुम्ही चार स्किलबद्दल सांगितलं खूप महत्वाची गोष्ट आहे पण गावाकडची ग्रामीण भागातली जी मुलं आहेत ज्यांनी मराठी मीडियम मधून शिक्षण घेतलंय अशा वेळेला खूप प्रॉब्लेम्स समस्या अडचणी गावाखेड्यांमध्ये असू शकतात बरोबर शहराच्या तुलनेतलं शिक्षण जे आहे ते कठीण होऊन अशा परिस्थितीमधले जे गावातले विद्यार्थी आहेत ते या सगळ्यामध्ये यशस्वी होऊ शकतात हो शंभर हो टक्के मी स्वतः मराठी मीडियमच आहे पण मला माहिती आहे कशा प्रकारे स्किल्स इम्प्रूव्ह करायचे असतात आमची सगळी टीम ही गावाकडच्या आणि मराठी मिडियमच्या मुलांकडे पर्सनलाइज लक्ष देते अगदी हळूहळू प्रयत्नपूर्वक त्यांच्यामध्ये आत्मविश्वास कम्युनिकेशन स्किल्स लिडरशिप स्किल्स यांच्यामध्ये वाढवले जातात त्यांचा रिव्हिजन त्यांचा मूळ बेस पक्का केला जातो यांच्या यांना टेक्नॉलॉजीमध्ये मास्तर बनवलं जातं त्यामुळे अगदी खेड्यातून आलेली ही मुले इथे शंभर टक्के यशस्वी होत आहेत आणि ऑलरेडी ऑलरेडी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं येऊन पॅम हा कोर्स करून हजारो मुलांनी स्वतःचं आयुष्य घडवलेलं आहे सो, सो पॅम कोर्स जो आहे तो गावाकडच्या आणि मराठी मिडियमच्या मुलांसाठी वरदानच आहे कारण हा कोर्स या मुलांचं आयुष्य खूप सुंदर करत आहे कसं काय सर तर हा कोर्स जॉब तर देतच आहे पण नंतर तुम्हाला उच्च पदावर पण पोचवत आहे कारण सिलेबस खूपच छान आहे हाय लेवलचे मॅनेजमेंट स्किल्स या कोर्समध्ये आहेत सर हा जो कोर्स तुम्ही म्हणताय पॅम हा कोर्स हा नेमका आहे कोणासाठी हा कोर्स सगळ्यांसाठी आहे सगळ्या विद्यार्थ्यांसाठी मग तो विद्यार्थी अंडर ग्रॅज्युएट असू द्या ग्रॅज्युएट असू द्या पोस्ट ग्रॅज्युएट असू द्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी आहे मग तो विद्यार्थी कोणत्याही शाखेचा असू द्या त्याने काही फरक पडणार नाही आहे आणि मित्र प्रेफरेबली म्हणेल की एस वाय एल टी वाय एलच असताना जर हे कोर्सेस केले तर अगदी वयाचा विसाव्या वर्षीच त्या मुलाला खूप छान जॉब मिळेल प्लस गृहिणींसाठी ज्यांना ग्रॅज्युएशन नंतर पुढे काही कारणांमुळे शिकता नाही याला पण आता मुलं मोठी झालेली आहेत घरासाठी हातभार द्यायचा आहे तर तेही हा कोर्स करू शकतात आणि प्लस जे जॉब करत आहेत पण त्यांना इन्क्रीमेंट मिळत नाही आहे काही मुलं जॉब ॲट्रॅक्शनमुळे शिक्षणाकडे दुर्लक्ष करतात आणि दहा बारा हजारावरती जॉब करायला सुरुवात करतात पण प्रॅक्टिकल स्किल नसल्यामुळे टेक्नॉलॉजीचं स्किल नसल्यामुळे यांना इन्क्रीमेंट मिळत नाही सो जॉब चालू आहे पण प्रमोशन मिळत नाही आहेत अशांनी तर हा कोर्स ताबडतोब करावा कारण दहा बारा हजारांनी आजकाल काही होत नाही पुणे मुंबईसारख्या शहरांमध्ये राहायचं खर्च पाहिले तर लाखांपर्यंत प्रमोशन पाहिजे सुरुवात ही कमी पेमेंटनेच होते पण हळूहळू टॉपवरती पोहोचवण्याची ताकद ही फक्त शिक्षणामध्ये असते सो शिक्षणाकडे दुर्लक्ष करायचं नाही आणि आमचा पॅम कोर्स जो आहे आमचं शिक्षण जे आहे ते तुम्हाला अकाउंटिंगचा स्टाफ बनवत नाही आहे हा कोर्स तुम्हाला अकाउंट्सचा मॅनेजर बनवतो आहे तर हा कोर्स विद्यार्थी कुठल्या शाखेचा गृहिणी आणि जॉब चालू आहेत पण प्रमोशन मिळत नाहीयेत अशांसाठी हा कोर्स आहे नक्की पण सर आता म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल का की उत्तम जॉब मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी आर मध्येच आलं पाहिजे हो कारण का हां सध्या थोडी मंदी आहे पण पुढे तेजी असणार आहे त्याच्यामुळे आता स्वतःला तयार करायचं आहे कारण पुढे तेजीमध्ये उद्योग व्यवसायांचं प्रमाण खूप वाढणार आहे मग या सगळ्या या सगळ्या उद्योग व्यावसायिकांना अकाउंट्स इन्कम टॅक्स जीएसटी प्रोफेशनल टॅक्सेस बँकिंग टी डी एसच्या प्रोविजन्स या सगळ्या विषयांची सखोल आणि प्रॅक्टिकल माहिती असणाऱ्या प्रोफेशनल अकाउंट्स मॅनेजरची गरज भासणार आहे सो ऑलरेडी भरपूर संधी आहेत पण पुढे भरपूर संधी असणार आहेत तर या संधीचं आपण सोनं करायला पाहिजे पण या संधीचं सोनं करण्यासाठी केवळ आपल्याकडे पुस्तकी ज्ञान असून चालणार नाही आहे किंवा एखादा छोटासा टॅलीचा कोर्स करून पण चालणार नाही आहे तुमच्याकडे प्रॅक्टिकल स्किल्स हवेत ॲक्च्युअल लाईफमध्ये हां इंडस्ट्रीमध्ये ते काम कसं चालतं जी एस टी टी डी एस इन्कम टॅक्सचे रिटर्न कसे फाईल करायचे असतात है ह्यांच्यावर मास्टरी कशी या सगळे गुण जर तुम्ही आत्मसात केले तर तुम्ही मार्केटमध्ये लीड करू शकता आणि या प्रचंड संधीचा पूर्ण फायदा घेऊ शकता आणि आम्ही आर डीजमध्ये नेमकं हेच करतो आहे आम्ही प्रॅक्टिकल स्किलवर जास्त भर देतो आहे त्याच्यामुळे मुलांना इझिली जॉब मिळत आहेत म्हणून चांगला आणि फटाफट जॉब तुम्हाला हवा असेल तर मुलांनी आर डीजमध्येच यावा सर पॅम हा कोर्स नेमका कुठे करावा आणि जसं मी मगाशी म्हटलं की बाहेरगावचे विद्यार्थी असतात ज्यांना या संधी उपलब्ध होत नाहीत तर त्यांच्यासाठी काही सोयीसुविधा आहेत पॅम हा कोर्स डीज इन्स्टिट्यूट ऑफ अकाउंट्स अँड टॅक्सेशन या शिक्षण संस्थेमधून करावा ही शिक्षण संस्था जेम रोड पुणे येथे आहे आणि लवकरच मुंबई येथे पण आम्ही ब्रांच चालू करतो आहे पण सध्या जेम रोड पुणे येथे आहे सो तुम्ही पुण्याच्या बाहेर जर राहत असाल तर पुण्यात येऊन तुम्ही हे कोर्सेस करू शकता आणि अगदी हाकीच्या अंतरावरती हॉस्टेल मेसच्या सुविधा इथं आहेत आणि अगदी सेफ असं हे पुणे शहर आहे सो काळजी नाही आणि तुमच्या मुलाच्या करिअरचा कोणताही निर्णय घेण्याच्या आधी एकदा आमच्या शिक्षण संस्थेला भेट द्या ही एक भेट तुमच्या मुलाच्या आयुष्यामधला टर्निंग पॉईंट होऊ शकतो त्याच्यामुळे इतका यशस्वी आणि उत्तम कोर्स असलेलाच असलं आहे तर सगळ्यांनी याचा फायदा नक्कीच घ्यायला पाहिजे कुठे राहा सगळ्यांनी याचा फायदा घ्यायला पाहिजे नक्कीच सर आपण कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यामध्ये हो। जाता जाता आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांना प्रेक्षकांना आणि पालकांना तुम्ही काय सांगते मी शेवटी एकच सांगतो की फक्त बीबीए बी कॉम एम कॉम आणि एमबीए बी ए झालेल्या विद्यार्थ्यांना हल्ली मोठमोठ्या आणि नामांकित कंपन्या चांगल्या पोस्टसाठी संधी देत नाही त्यांना रॉ समजतात कंपन्यांना एक कंप्लीट आणि प्रोफेशनल अकाउंटंट हवा असतो म्हणून पॅम कोर्स खूप इम्पॉर्टंट आहे पॅम हा कोर्स जो आहे तो तुमचा डिग्री आणि तुमच्या नोकरीमधला हा दुवा आहे पॅम कोर्स खूपच इम्पॉर्टंट आहे आणि पॅम कोर्समध्ये तुम्हाला बेसिक नॉलेजबरोबर मी आता सांगितलं तुम्हाला की पॅम कोर्समध्ये तुम्हाला बेसिक नॉलेजबरोबर प्रॅक्टिकल स्किल्स लेटेस्ट टेक्नॉलॉजी आमच्या कम्प्युटर लॅबमध्ये आणि विथ सॉफ्ट स्किल्सचं ट्रेनिंग तुम्हाला इथं मिळणार आहे त्याच्यामुळे खूप उत्तम कोर्स आहे हा आणि असं हे शिक्षण घेताना पॅम कोर्स करताना काही प्रॉब्लेम्स येणार आहेत कधी पैशांचा प्रॉब्लेम कधी आई वडील पुण्याला नको म्हणतील तर तुम्हाला सगळ्यांवरती मात करायची आहे तुम्हाला पुण्याला येऊन हे कोर्सेस करायचे आहेत आणि स्वतःचं आयुष्य घडवायचं आहे एक कविता आहे त्यातल्या दोन ओळी आहेत की यू जमीनपर बैठकर त्यू आसमान देखता आहे यू पर बैठकर क्यू आसमान है आहे को खोल जमाना सिर्फ उडान देखता आहे लोक फक्त सक्सेस बघणारे लक्षात घ्या सक्सेस हवं आहे आणि सक्सेससाठी आधुनिक शिक्षण हवं आहे आणि आधुनिक शिक्षण हे पॅम मधूनच तुम्हाला मिळणार आहे आणि तुमच्या पंखांना आमचा पॅम कोर्स जो आहे की नाही तुमच्या पंखांना बळ देत आणि तुमचे पुढचे चाळीस ते पन्नास वर्ष ग्रेट करतं आहे पॅम कोर्स त्याच्यामुळे फटाफट या ॲडमिशन्स चालू आहेत लवकरात लवकर इथं या ॲडमिशन चालू आहेत कोर्सेस चालू झालेले आहेत अगदी हक्काने विश्वासाने तुम्ही आर डीज इन्स्टिट्यूटमध्ये या आणि हां जॉब मिळवा जोपर्यंत तुम्हाला जॉब मिळणार नाही तोपर्यंत आम्ही जबाबदार असो अगदी विश्वासाने आर डीजमध्ये या भरपूर मुलांनी हे कोर्सेस करून स्वतःचं आयुष्य घडवलेलं आहे मी पुन्हा शेवटी तुम्हाला सांगतोय की मोठमोठ्या कंपन्या चांगल्या पोस्टसाठी फक्त बी कॉम बी बी ए झालेल्या मुलांना संधी देत नाही आहे कम्प्लीट अकाउंटंट ठेवायचं असेल प्रोफेशनल अकाउंटंट व्हायचं असेल तुम्हाला तर पॅम कोर्स हा मस्ट आहे लक्षात घ्या आणि शेवटी एकच सांगतो तुम्हाला फायनली मी की की दहावी झाली मुलांची आणि बारावी पण होद्या मुलांची बारावी झाली की फर्स्ट इयरला मुलांना आर डीजमध्ये पाठवा तोपर्यंत काहीही करायची गरज नाही आहे ना काही टॅलीचा कोर्स कुठे करायची गरज आहे ना कुठे इंग्लिश कम्युनिकेशनचे क्लासेस करायची गरज आहे पॅम या कोर्समध्ये हे सगळं आहे ना हो नॉलेज आहे हो की नाही हां टेक्नॉलॉजी आहे सॉफ्ट स्किल्स पण आहेत म्हणजे इंग्लिश कम्युनिकेशन वगैरे पण आहे सगळं या कोर्समध्ये आहे तर काही करू नका दहावी होऊ द्या मुलांची बारावी पण होऊ द्या बारावी झाली की लगेचच तुम्ही आर डीजमध्ये मुलांना पाठवा एक सुंदर आणि खूप छान आयुष्य मुलांना मिळणार आहे या कोर्समधनं खूपच खूपच सुंदर असा हा कोर्स आहे निश्चितपणाने खूप छान असं मार्गदर्शन सरांनी केलं सर बोला हां तेच मला म्हणायचं होतं की अहो सर लहान वयामध्ये लहान वयामध्येच तुम्हाला फर्स्ट इयरलाच जर तुम्ही हे कोर्सेस केले बारावी झाले आणि फर्स्ट इयरला तुम्ही इथं ॲडमिशन घेतलं समजा हां तर अगदी लहान वयात यांना इतकं सुंदर नॉलेज मिळणार आहे खूप लवकर हे पायावरती उभं राहतील मुलं आणि आधी सांगितलं गृहिणींसाठी पण हा आहेच चांगला कोर्स आहेच आहे आणि जे जॉब करतात ना त्यांच्यासाठी पण हा कोर्स आहे जे इतका हाय लेवलचा कोर्स आहे तो इतका लहान वयातच मुलांना शिकायला मिळेल त्याच्यामुळे फटाफट हा कोर्स केला तर खूपच लवकर यांचा इन्कम चालू होईल आणि खूप छान लाईफ यांची सेटल होईल निश्चितपणानं खूप छान असं मार्गदर्शन आणि अधिक माहितीसाठी आत्ता टी व्ही स्क्रीनवरती नंबर आहेत आर डीचे त्यावरती तुम्ही कधीही संपर्क करू शकता सरांना भेटू शकता आणि या संदर्भातले जे काही कोर्स आहेत म्हणा किंवा पुढच्या करिअरच्या दृष्टिकोनातून जी काही माहिती आहे ती तुम्हाला निश्चितपणानं मिळू शकते सर तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिलीत त्यासाठी अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद आणि याबरोबरच वेळ होते इथेच थांबण्याची कुठेही जाऊ नका पाहत राहा साम टी व्ही